नांदेडमध्ये माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत अनेकांनी भीमशक्ती या सामाजिक संघटनेत प्रवेश केला. आंबेडकरी चळवळीतील कुमार कुर्तडीकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भीमशक्ती या सामाजिक संघटनेत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री हंडोरे यांनी विपक्षितांच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची आपली संघटना काम करेल असा विश्वास बोलून दाखवला. दरम्यान कुर्तडीकर यांच्या प्रवेशाने नांदेडमध्ये आता भीमशक्ती संघटनेची ताकद वाढणार आहे. यापूर्वी वंचित आघाडीत कुर्तडीकर यांनी भरीव कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांची प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून आणि मुंबईचा काँग्रेस कमिटीचा इन्चार्ज म्हणून या दुहेरी जबाबदारी माझ्यावर काँग्रेस पक्षानं दिलेली आहे. मी या निमित्तानं जिल्ह्या जिल्ह्यामधले दौरे सुरू केलेले आहेत. काल मी औरंगाबादला होतो, जालन्याला होतो, परभणीला होतो. त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये मी विदर्भातल्या 11 जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं होतं. काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, काँग्रेस पक्षाची संघटना वाढली पाहिजे, काँग्रेस सत्तेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. जातीयवादी शक्तीला नेस्तनाबूत करणं ही आमची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष त्यासाठी कटिबद्ध आहे. तर काँग्रेसला बळ मिळणं आवश्यक आहे आणि ते बळ मिळवून देण्यासाठी आमच्यामधला जो विखुरलेला समाज आहे, गरीब समाज आहे, भटका विमुक्त आहे, आदिवासी आहे, ओबीसी आहे, या सगळ्या समाजामध्ये फिरून काँग्रेस पार्टीची संघटना मजबूत करण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. राजकारणाच्या 32 वर्षाच्या अनुभवामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये कार्य करते वेळेस मी सर्व नेत्यांसोबत मी काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. मी कुठल्याही नेत्यासोबत काम करते वेळेस स्वतःच्या स्वार्थासाठी काम केलेलं नाही आहे, परंतु माझ्यासोबत प्रत्येक पक्षामध्ये त्या नेत्याकडनं अन्याय झालेला आहे म्हणून मी त्या पक्षाला त्याग केलं. परंतु मी जेव्हा शेवटच्या टोकाला आम्ही येऊन सर्व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते एकत्र बसलो व निर्णय काय घ्यायचा ठरलं, तेव्हा आमच्या निदर्शनात सुरुवातीपासून एकच गोष्ट होती, साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा मी पण तेव्हा यायचो, साहेबाला हार घालायचो, जायचो, पण साहेबाकडून कधी कोणती अपेक्षा ठेवली नाही. मी हा विचार करत गेलो की साहेबांनी सदैव समाजाला दिलं, मला जरी दिलं असं समाजाला दिलं त्याचं आम्हाला आत्मिक समाधान होतं व असाच नेताचं नेतृत्व आम्हाला येणाऱ्या काळात आमच्या समाजाला लाभावं या उद्देशाने आम्ही पूर्ण त्याग करून चंद्रकांत हंडोरे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे.